विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किल ह्या अतिशय महत्त्वाच्या टॉपिकबद्दलची माहिती आपण यामध्ये घेतो आहे. ओके, रायटिंग स्किलच्या टिप्स सुरुवातीला आपण तुम्हाला सांगितल्या, त्या लक्षात आल्या असतीलच. त्यानंतर समराइझिंग कसं करायचं हे सुद्धा आपण बघितलं. मुद्देसूद लिखाण याला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणून लेटर रायटिंग हा मुद्देसूद लिखाण प्रकारातील एक अतिशय चांगला टॉपिक आहे. ओके, पूर्वीच्या काळापासून तर आजपर्यंत आपल्याला ज्ञात आहेच की लेटर्स लिहिले जातात. मग व्हाय लेटर्स आर रिटन किंवा हे लेटर्स का लिहिले जातात, तर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, मेसेज देण्यासाठी, ओके, वेगवेगळ्या प्रकारची माहिती पुरवण्यासाठी, माहिती मागवण्यासाठी हे लेटर्स लिहिले जातात. या लेटर्सचे दोन प्रकार साधारणतः आपल्या अभ्यासामध्ये आहेत, ज्याला इनफॉर्मल लेटर्स आणि फॉर्मल लेटर्स असं म्हटलं जातं. इनफॉर्मल लेटर्स म्हणजे काय, की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची फॉर्मॅलिटी नाही. ओके, आणि फॉर्मल लेटर म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये एक प्रकारची फॉर्मॅलिटी, ऑफिशियल फॉर्मॅलिटी त्यामध्ये फॉलो केली जाते. इनफॉर्मल लेटर जे नातेवाईक, आपले मित्र, जिवलग व्यक्ती किंवा अतिशय क्लोज फ्रेंड यांना लिहिली जातात, आलं लक्षात. मग परीक्षेमध्ये फॉर्मल आणि इनफॉर्मल अशी दोन्हीही पत्रं आपल्याला विचारली जातात. त्यापैकी एक पत्र आपल्याला लिहायचं असते, आलं लक्षात. मग ज्या पत्राबद्दल आपण शुअर आहोत किंवा आपल्याला खात्री आहे की आपण हा प्रकार लिहू शकतो, तो आपण फॉलो करायचा, आलं लक्षात. मग आज इन्फॉर्मल लेटरबद्दलच्या काही टिप्स, त्याच्या आउटलाईन, त्याचा डायग्राम याबद्दलची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. पत्र लिखाण हे सुद्धा अतिशय व्यवस्थित असायला पाहिजे. काही विद्यार्थी लिखाण करणे म्हणजे सरासर 3 ते 4 पेजेस लिहून ठेवतात आणि ॲज अ रिझल्ट की त्यांना अपेक्षित मार्क्स मिळत नाही. मग ते म्हणतात आम्ही एवढं लिखाण केलं होतं परंतु मार्क्स मिळाले नाही. त्याचं कारण असं की आपण त्याचा एक आउटलाईन फॉलो करत नाही, त्याचा एक परफेक्ट लेआउट आपण फॉलो करत नाही आणि म्हणून आपल्याला अपेक्षित मार्क्स मिळत नसतात. त्यामध्ये इन्फॉर्मल लेटरमध्ये नेमक्या कोणत्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत ते आपण बघूया, आलं लक्षात. आता ह्याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला हे लेटर्स कशावरून लिहायची असतात ते लक्षात घ्या. वेगवेगळ्या प्रकारचे पब्लिक अपील्स असतील, न्यूज रिपोर्ट्स असतील, इन्फॉर्मेशन्स असेल, आलं लक्षात. पब्लिक रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो, ॲडव्हर्टायझिंग आहे, ह्या ॲडव्हर्टायझिंग किंवा न्यूज रिपोर्ट किंवा पब्लिक अपील किंवा वॉर्निंग ॲडव्हर्टाईजमेंट यावरून आपल्याला एक आयडिया फॉर्मलची आणि इनफॉर्मलची येत असते. ओके, आता इन्फॉर्मल लेटर लिहिताना या स्टेप्स जर आपण फॉलो केल्या, सोबत आपण मार्किंग स्कीमही बघणार आहोत, ते जर लक्षात घेतलं तर इन्फॉर्मल लेटर लिहायला अतिशय सोपं आहे. ते बघा की सेंडर्स ॲड्रेस हा आपल्याला सर्वात आधी लिहायचा असतो. ओके, आता सेंडर्स ॲड्रेस हा जास्तीत जास्त 2 किंवा 3 ओळीपर्यंत आला तरी चालतो. त्यानंतर आपल्याला डेट टाकायची असते, परंतु तो डेट शब्द तिथे लिहू नका, डायरेक्ट डेट लिहा, डेट टाकून द्या. त्यानंतर सॅल्युटेशन, ज्याला आपण संबोधन असं म्हणतो. ओके, आता सेंडर्स ॲड्रेस आणि डेट याला जर एव्हॅल्युएशन पॅटर्नने आपण बघितलं तर अर्धा मार्क्स त्याच्यासाठी असतो. त्यानंतर सॅल्युटेशन यालासुद्धा अर्धा मार्क असतो. त्यानंतर मेन बॉडी ऑफ द लेटर किंवा मेन पॉईंट्स कव्हरिंग ज्याला आपण म्हणतो, की ज्या गोष्टी अपेक्षित आहेत ते मुख्य मुद्दे तुम्हाला ब्लॉक फॉर्मॅटमध्ये एकाखाली एक लिहायचे असतात. पहिले आपण पॅरेग्राफ फॉर्मॅटिंग करत होतो, परंतु आता अकॉर्डिंग टू द न्यू पॅटर्न आपण ब्लॉक फॉर्मॅटिंगमध्ये ते एकाखाली एक लिहिणार.
ओके, एकूण पत्रामधली जी मुद्दे असतात ती 4 ते 5 अपेक्षित असतात. मग हे 5ही मुद्दे अतिशय क्रमाने किंवा सिक्वेन्स वाईज या ब्लॉकमध्ये तुम्हाला मांडता आले पाहिजेत. ओके, मग 2 मुद्दे एका ब्लॉकमध्ये, 2 मुद्दे एका ब्लॉकमध्ये, आणि इथे कॉम्प्लिमेंटरी क्लोज ज्याला आपण म्हणतो तो, आणि शेवटी सबस्क्रिप्शन किंवा अभिवादनपर शेवट ज्याला म्हणतो तो, असा लेफ्ट अलाइनमेंटमध्ये आपला व्हायला पाहिजे. याला 2.5 मार्क्स असतात, 2.5, आणि तुमच्या क्लोजिंगला 1/2 मार्क. हे झाले 4 मार्क. मग आपलं रायटिंग हे ग्रॅमॅटिकली करेक्टसुद्धा असलं पाहिजे, नाहीतर अर्थाचा अनर्थ नक्की होईल. आलं लक्षात? आणि मग त्याच्यासाठीसुद्धा करेक्ट यूज ऑफ ग्रामर याला 1 मार्क ठेवलेला आहे. असे एकंदर 5 मार्कासाठी आपल्याला या स्टेप्स फॉलो करावे लागतात. मुद्देसूद जर लिखाण केलं आणि व्यवस्थितपणे स्टेप्स फॉलो केल्या तर आपल्याला याच्यात मार्क्स तर मिळतीलच, परंतु हे कौशल्य आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आत्मसात होईल. आलं लक्षात? मग लेटर रायटिंग करताना काय काय करावे ते लक्षात घ्या की तुम्हाला हा सर्व फॉर्मॅट लेफ्ट अलाइनमेंटमध्ये लिहायचा आहे, डाव्या बाजूने सुरुवात करायची. आलं लक्षात? त्यानंतर इथे डेट हा शब्द लिहायला नको, कळलं का? आणि ग्रामरचे रूल अतिशय चांगल्या प्रकारे फॉलो करायचे आहेत. त्यानंतर हे जे ब्लॉक्स आपण लिहितो या ब्लॉक्सच्या नंतर स्पेस सोडण्याची मुळीच गरज नाही, तुम्ही एकाखाली एक या ब्लॉक फॉर्मॅटमध्ये आपलं लेटर कम्प्लीट करू शकता. आलं लक्षात? मग इन्फॉर्मल लेटरची आयडिया तुम्हाला आलेली असेलच. ह्या सिम्पल स्टेप्स फॉलो करा आणि प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्कीच जमेल. आलं लक्षात? थँक्यू.